ओम नमः शिवाय। पैसे घेताना नेहमी या हाताने घ्या, जीवनात कधीच पैसा कमी पडणार नाही, उलट पक्षी पैशांमध्ये सातत्याने वाढ होत राहील। मित्रांनो, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण श्रीमंत असावं, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहावा, आपल्या कुटुंबाची आपल्या घराची भरभराट व्हावी। मात्र तुम्ही त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचं पालन करत आहात, काही असे नियम जे आपल्या धनामध्ये म्हणजेच पैशांमध्ये वाढ करतील। मित्रांनो, आम्ही नेहमीप्रमाणे या चॅनेलवरती धनप्राप्तीचे अनेक उपाय सांगत असतो, असाच एक उपाय आज आपण पाहणार आहोत। आपल्या घरामध्ये सातत्याने पैसा वाढत जावा यासाठी आपण एक नियम आपल्या जीवनामध्ये लागू करायचा आहे। हा नियम काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी जर तुम्ही आमच्या उत्सवरंग चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉन प्रेस करा, यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पैसे देताना किंवा घेताना कुठले नियम आपण पाळायचे आहेत, कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण जो कुठला व्यवहार करू, म्हणजे कुठलीही देवाणघेवाण करू, पैसे जर आपण देणार असो त्यामध्ये आपण कुठलाही शिक्का दुसऱ्याला देऊ नये। मग तो 1 रुपयाचा शिक्का असेल, 2चा असेल, 5 रुपयाचा असेल, 10 रुपयाचा असेल, कुठलाही शिक्का आपण सकाळी उठल्यानंतर पहिला जो व्यवहार करू त्यामध्ये खर्च करायचा नाही, यामुळे आपल्या पैशांचा ऱ्हास होतो। दुसरा नियम असा आहे की आपण आपल्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये एखादा शिक्का तरी नेहमी ठेवायचा आहे, मग तो शिक्का कुठलाही असेल, तो आपल्या पर्समध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत राहील याची आपण काळजी घ्यायची आहे, तो शिक्का आपण खर्च करायचा नाही। या नियमाचे पालन केल्यामुळे आपले निष्फळ खर्च, वायफळ खर्च जे आहेत ते कमी होतात, म्हणजेच विनाकारण होणारे जे खर्च आहेत त्यांना लगाम लागतो। मित्रांनो, या सगळ्यांसोबतच एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे ज्याचे आपण जर पालन केले तर आपल्या जीवनामध्ये धनवृद्धी निश्चित होईल। काही दिवसांमध्येच तुम्हाला दिसेल की आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागला आहे, घराची भरभराट होऊ लागेल। मित्रांनो, आपल्या शरीराच्या 2 बाजू असतात, एक उजवी बाजू आणि दुसरी डावी बाजू। बऱ्याचदा आपण पैशांचे व्यवहार करत असताना उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही हातांचा उपयोग करत असतो, पण हिंदू धर्मशास्त्रानुसार उजवी बाजू ही श्रेष्ठ मानली जाते, उजवी बाजू ही साहसपूर्ण मानली जाते, उजवी बाजू ही मजबूत मानली जाते, अगदी कोणत्याही गोष्टीची सामर्थ्याने सामना करण्याची ताकद या उजव्या बाजूमध्ये असते। या उलट डावी बाजू जी आहे ती सर्जनशील म्हणजेच नवनिर्मिती करणारी मानली जाते। यामध्ये डाव्या बाजूचा जर आपण योग्य रीतीने वापर केला तर नवनिर्मिती करता येते, आहे त्यामध्ये प्रचंड वाढ करता येते। अगदी याच नियमाचा वापर तंत्रमंत्र शास्त्रामध्ये केलेला दिसून येतो। मित्रांनो, जेव्हा कधी तुम्ही एखादा व्यवहार करत असाल, पैसे देत असाल, त्यावेळेस जी नोट तुम्ही देत आहात ती घडी करून द्या, ती फोल्ड करायला विसरू नका, आणि ती नोट देत असताना नेहमी उजव्या हाताने द्या। म्हणजेच जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे देत असाल, एखादा व्यवहार करत असाल, त्यावेळी ते पैसे उजव्या हाताने द्या। शास्त्रानुसार उजव्या हाताने जे पैसे दिले जातात ते वायफळ खर्च होत नाहीत, त्याचा योग्य वापर होतो। आपण अनेकदा पाहतो की आपण एखाद्याला पैसे उधार देतो, त्याला मदत करतो, पैसे घेताना तर ती व्यक्ती गोड बोलते, पण जेव्हा पैसे देण्याची वेळ येते तेव्हा त्याचं वागणं बदलतं, तो पैसे परत देण्याचं नावच घेत नाही आणि कालांतराने हे पैसे बुडाल्यात जमा होतात। हे होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल, पैशांची गुंतवणूक करत असाल, त्या गुंतवणुकीमध्ये तुम्हाला घट होऊ नये असं वाटत असेल तर नेहमी पैशांचे व्यवहार करत असताना ते पैसे उजव्या हातानेच द्या।
आणि हे पैसे देताना नेहमी दुमडून द्या. आपण जर एखादी नोट घेतली तर त्याच्या दोन बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू. तर ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या दुमडून म्हणजेच फोल्ड करून आपल्याला समोरच्या व्यक्तीला देत असताना ज्या बाजू एकत्र आपण केल्या आहेत त्या आपल्या दिशेला राहतील, आपल्या बाजूला राहतील, अशा प्रकारे आपल्याला पैसे द्यायचे आहेत. कारण पैशांमधून नियमितपणे एक ऊर्जा प्रवाहित होत असते, तो प्रवाह आपल्या दिशेने व्हावा यासाठी आपल्याला अशा प्रकारे नोट फोल्ड करून त्याच्या दोन्ही बाजू ज्या एकत्र आलेल्या आहेत त्या आपल्याकडे करून आपल्याला समोरच्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत. तर पहिला नियम असा आहे की उजव्या हाताने पैसे द्या आणि ते दुमडून द्या, फोल्ड करून द्या. आता बरेच जण म्हणतील की आम्ही एखाद्या सुटकेसमध्ये किंवा बॅगमध्ये पैसे देतो, तर अशा वेळी काय करायचं? तर बघा, अशा वेळी आपण सुटकेस देत असाल तर त्या सुटकेसचं जे उघडणारं तोंड आहे ते आपल्या दिशेला राहील अशा पद्धतीने, किंवा जर एखादी बॅग देत असाल, पिशवी देत असाल, तर त्याचं जे तोंड आहे ते आपल्या साईडला राहील याची आपण काळजी घ्यायची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, अशा प्रकारे दिलेला जो पैसा आहे त्यामध्ये नियमितपणे वाढ होते, सातत्याने तो पैसा वाढत राहतो. हे पैसे परतून 1000 पटींनी आपल्याला लाभ देतात. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे घेताना काय करावं, कुठले नियम पाळावेत? तर पैसे घेताना नेहमी आपल्या डाव्या हाताने, जी आपली सर्जनशील बाजू आहे, नवनिर्मितीची बाजू आहे, त्या हाताने आपण पैसा घ्यायचा आहे. आणि हे पैसे घेत असताना आपण मनात असा विचार करा की आपण आपल्या सर्जनशील म्हणजेच नवनिर्मितीच्या बाजूने हे पैसे घेत आहोत, त्यामुळे हा पैसा जो आहे तो दिन दुगना रात चौगुना अशा प्रकारे वाढत जाईल, अशी मनामध्ये भावना ठेवा. या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान, अजून श्रीमंत बनणार आहोत असा विचार करा. आपल्या उजव्या हाताने म्हणजेच आपल्या मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत आणि आपल्या सर्जनशील हाताने, डाव्या हाताने आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. मित्रांनो, हे पैसे देताना आणि घेताना संख्येचा देखील खूप महत्त्वाचा भाग आहे. संख्याशास्त्र देखील खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं. तर या संख्याशास्त्राचा देखील उपाय करून आपल्याला पैशांमध्ये अनेक पटीने वाढ करता येते. थोडक्यात जर आपल्याला हे संख्याशास्त्र जाणून घ्यायचं असेल तर कुठलेही पैसे देताना आपण जो वरचा एक शिक्का असतो, एक शगुनचा शिक्का आपण ज्याला म्हणतो, 101 रुपये, आपण कुठेही दान करताना या प्रकारेच करत असतो. तुम्हाला याचा अनुभव असेल. आपण एखाद्याला गिफ्ट देताना 101 रुपया, 51 रुपये, 21 रुपये, 501 रुपये अशा प्रकारे एक शगुनचा शिक्का आपण देत असतो. तर अशा प्रकारे आपण व्यवहार केले तर त्यामध्ये देखील आपल्या पैशांमध्ये बरकत मिळते, पैशांमध्ये वाढ होत राहते. तर आपण ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आहे की आपण एखादं महत्त्वपूर्ण काम करण्यासाठी जेव्हा जात असू तेव्हा जी रक्कम आपल्याला द्यायची आहे त्यामध्ये एक शिक्का आपल्याला ॲड करायचा आहे आणि मगच ती रक्कम समोरच्याला द्यायची आहे. तर मित्रांनो, पैसे देताना आणि घेताना हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवले तर नक्कीच तुमच्या पैशांमध्ये, तुमच्या धनामध्ये वृद्धी होईल. अगदी साधे आणि सोपे हे उपाय आहेत, पण तितकेच प्रभावी आहेत. जर तुमच्याही जीवनामधील दारिद्र्य, गरिबी दूर करायची असेल तर हे नियम अवश्य पाळा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदैवतेचे नाव अवश्य लिहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.